क्रांतिकारी जय भीम। मी संजय भीमराव भालेराव, वंचित बहुजन आघाडी, हवेली तालुका पूर्व महासचिव। वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये एक अतिशय दुर्घटना झाली आहे, त्यामध्ये अक्षय भालेराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली, या कारणाने काही तेथील जातीवाद्यांनी व मनुवाद्यांनी अक्षय भालेराव यांची निर्घृणपणे हत्या केलेली आहे। आणि त्या हत्येच्या ती हत्या झाल्याबद्दल आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे एक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून न्याय मागण्यासाठी व त्यांना न्याय मिळावा व त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे। तरी माझी सर्व वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्त्यांना विनंती आहे, जोपर्यंत अक्षय भालेराव यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। अक्षय भालेराव यांची जी हत्या झालेली आहे, त्या हत्येबद्दल आम्ही निवेदनामध्ये असं उल्लेख केलेला आहे की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ती केस चालून सदरच्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे। बौद्ध महिलांवर होत असणारे अन्याय अत्याचार हे दूर व्हावेत व बौद्ध समाजातील प्रत्येक माणसाला न्याय मिळावा। शासनामध्ये जे आमचे मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, या सर्वांना माझी एकच विनंती राहील की आपण सर्वांनी एकत्र आलो पाहिजे आणि हा जो प्रकार झालेला आहे या प्रकारामध्ये त्या अक्षय भालेरावला न्याय देण्यासाठी सर्व समाजातील व सर्व बहुजन समाजातील जे नेते आहेत, जे मंत्री आहेत, यांनी एकत्र येऊन त्या अक्षय भालेरावला न्याय द्यावा। त्याचप्रमाणे जर हे एकत्र आले नाहीत व बहुजन समाजावर जर असे वारंवार अन्याय अत्याचार होत असेल तर बौद्ध समाज गप बसणार नाही, बौद्ध समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। मी अशी शासनाला, महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना सूचित करतो की बौद्ध समाज हा कधीच गप बसणार नाही, याच्यावर आंदोलनं होतील। तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करणं जर गुन्हा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करणं जर गुन्हा असेल, तर आम्ही जयंत्या करायच्या का नाही? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल तर तिथं जर एखाद्या कार्यकर्त्याची हत्या होत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती असेल तिथं जर कार्यकर्त्यांची हत्या होत असेल तर बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी जयंती साजरी करायची का नाही? या भारताच्या पंतप्रधानाला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला व महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला मी सांगू इच्छितो आहे की जर अक्षय भालेरावला न्याय मिळाला नाही तर तुम्हाला त्या खुर्च्या खाली करावं लागेल, नाहीतर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि रस्त्यावर आल्यावर याला जबाबदार शासन असणार आहे असं मी ठासून या केंद्र सरकारला व राज्य सरकारला सांगू इच्छितो। आणि अक्षय भालेरावला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी गप्प बसणार नाही।